दादा सुवर्ण वर्षानिमित्त विद्या प्रतिष्ठान सेंटर ऑफ एक्सलन्स उभारते. मी त्या संदर्भामध्ये आमच्या संस्थेच्या मान्यवरांनी सकाळी प्रेस घेतली होती. पवार साहेबांनी मी आणि नलवडे म्हणून आमचे ऍग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दलची चर्चा प्रभुणे वकील पण आलेले होते मुंबईमध्ये केली. हा निर्णय झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट आपण पुढच्या पिढीकरता ज्याची आज गरज आहे असं ते आम्ही उपकर. दादा काल मेळावा झाला आहे, दोन मेळावा झाले, बीकेसीला भी झाला आणि शिवाजी पार्कला झाला, काय सांगा? सगळ्यांनी बघितलेलेच आहे ना. बीकेसीच्या मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन झालं, एकनाथराव शिंदेचं, उद्धव ठाकरे साहेबांचंही पण काय मार्गदर्शन केलंय ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले, तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेलं, आम्ही पण पाहिलेले. त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांचे विचार सगळ्यांच्या समोर ठेवलेले. हा त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न असल्यामुळं त्यामध्ये सगळ्यांना ऐकण्याचं करता कुतूहल होतं. आणि त्याच्यामध्ये दसऱ्यासारखा महत्वाचा दिवस असताना पण सगळ्यांनी ते पाहिलं, दोन्हीकडे गर्दी होती, कशी गर्दी होती, काय होती. तुम्ही मीडियानी पण वेगवेगळ्या लोकांना विचारलं, तुम्हाला चहा मिळाला का, नाश्ता मिळाला का, पाणी मिळालं का, जेवण मिळालं का. त्यावेळेस काहींनी कसं सांगितलं, आम्हाला कशाला आणलं तेच आम्हाला माहीत नाही, आम्हाला कुणी जेवायचं विचारत नाही, आम्हाला कुणी चहाचं विचारत नाही, असंही आम्ही टी व्हीवर त्या ठिकाणी बघितलं. एक तर माझं सकाळपासून 7 वाजल्यापासून बारामतीमध्ये संध्याकाळी 7 पर्यंत माझे कार्यक्रम होते पिंपरी चिंचवड पुणे आणि बारामती. पण त्याच्यानंतर मी आईला ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस मी तिथं टी व्ही लावला, त्यावेळेस भाषण मी लोकांची ऐकली. दादा पहिलं भाषण उद्धवजींचं झालं आणि त्याच्यानंतर एकनाथरावांचं झालं. आपणही पाहिलं की काय दोघांनी भाषणं केली, काय केली. त्याच्याबद्दल आम्ही जास्त टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही, कारण एकीकडं आम्ही ज्यांच्याबरोबर 2.5 वर्ष सरकारमध्ये काम केलं, ज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी देखील त्यांच्या बरोबरीनं काम केलं, अशांचं एक विचार होते. आणि एकीकडं ज्यांनी आत्ता जूनमध्ये काही निर्णय घेतला पॉलिटिकल, आणि त्यांच्याही बरोबर त्या मंत्रिमंडळामध्ये ते सिनियर मंत्री म्हणून काम करतच होते. आणि हे राजकीय बाबी आहेत. आता ह्याबद्दल बारकाईनं विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेनी, विशेषतः मतदारांनी आणि विशेषतः शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा की बाबा आता आपण काय केलं पाहिजे, पुढची भूमिका काय आपली असली पाहिजे, कुणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे वगैरे वगैरे. दादा एकनाथ शिंदेंनी काल असं पण आरोप केलाय की झेंडा शिवसेनेचा मात्र अजेंडा राष्ट्रवादी राबवत होता. त्याला काही अर्थ नाही, कारण तुम्ही मंत्रिमंडळात होता ना. मंत्रिमंडळात कधी त्यांनी माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे, कधी मी ऐकलं नाही की आता ह्याच्यात झेंडा शिवसेनेचा आहे पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असं ऐकलंच नाही. कारण तिथं शिवसेना होती, राष्ट्रवादी होती आणि काँग्रेस होती. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 99 पण आम्ही आघाडी केलीच होती, 2004 होती, 2009 होती आणि आता 2019 होती. त्याच्यामुळं असं नसतं, शेवटी जे काही धोरणं तुम्ही 2.5 वर्षात राबवली गेली. आता कर्जमाफीचा निर्णय सगळ्यांचा निर्णय होता, त्याच्याबद्दल करोनाच्या संकटावर मुकाबला करत असताना सगळ्यांचा निर्णय होता की जेव्हा 2.5 वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले गेले शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील, इतर विकासाच्या बद्दलचे असतील, इतर घटकाबद्दलचे असतील, ते सगळ्यांनी मिळून घेतलेले. हे काही काल ते हे जे काही वक्तव्य आहेत ही राजकीय स्वरूपाची होती, त्याला फार काही महत्व द्यावं असं मला वाटतं. सिद्ध करून दाखवा कुणी टक्केवारी मागितली. दादांत खोटे, कारण वेदांताच्या बद्दल मी तुम्हाला माग मीडियाला दाखवलेलं होतं एक मीटिंग शेवटची, वेदांताला अजून कोणते वेगवेगळ्या सवलती द्यायच्या ह्याची चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये मीटिंग झाली, 15 जुलै का 16 जुलै आता मला एक्झॅक्ट तारीख आठवत नाही, पण ती मीटिंग झालेले मिनिट्स आहेत आपल्याकडं. सरकार आमचं गेलं हे जूनला गेलं, त्याच्यावर जूनला सरकार गेल्यानंतर जुलैमध्ये चीफ सेक्रेटरी हाय पॉवर कमिटीच्या बद्दलची मीटिंग घेतात, हाय पॉवर कमिटीच आहे ना ती, त्याच्याबद्दलची मीटिंग झाली.
त्याच्यामध्ये हाच विषय होता. आज काय आहे, आता त्यांना वेदांत गेला ह्या आमच्या चुकांमुळं, म्हणजे त्यांच्या कमीपणामुळं. आज जे सरकार आहे त्यांच्याच विचाराचं सरकार केंद्रात आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये, आणि तो गेला आणि त्याच्यातनं 2 लाख तरुणांचा रोजगार गेलेला आहे. त्याच्यातनं तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल हे झाकण्याच्या करता, लपवण्याच्या करता तशा पद्धतीचं वक्तव्य केलं. तुम्हाला आठवत असेल सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय देत असताना देखील त्याच्यात सांगितलेलं आहे की वेदांत प्रकल्प येतोय, त्याच्यातनं इतका रोजगार मिळणार आहे. मग तुम्हीच तिथं मुख्यमंत्री म्हणून सांगताय येतोय, सगळं काही होतंय, आणि आता म्हणताय की टक्केवारी, काहीतरी बोलायचं दादा. अंधेरीची पोटनिवडणूक होती, काँग्रेसने जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे, राष्ट्रवादीची काय पण जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे, आपल्याला काय अडचण? दोघांचे हो का, हे काय आवडीनिवडीच्या करता भाषण नव्हती, ते त्यांनी खर तर जे शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्याच्या करता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्कला यायचे, त्याच्यात काही पिढ्या आहेत, काही पिढ्या पुढच्या आहेत, ते ऐकायलाही पण इकडं लोक आलेली होती, आणि तिथं मोठ्या प्रमाणावर 10 कोटी रुपये एसटीला भरून बसेसची व्यवस्था केली होती. उलट मला काहींनी सांगितलं की दादा त्या बसेस तिकडे गेल्यामुळं सणाच्या दिवशी इतर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली, त्यांना जिकडे जायचं होतं बसेसच अवेलेबल नव्हत्या. ही पण अशा गोष्टी करता कामा नये. शेवटी ह्यांना जसा ह्यांचा मेळावा महत्वाचा होता, परंतु ज्या जनतेच्या करता गाव तिथे एसटी हे धोरण राबवलं गेलं, आणि त्या प्रवाशांच्या करता ज्यांच्याकडे स्वतःच्याकडे वाहन नसतं परंतु नातेवाईकांच्याकडे किंवा काही कामाच्या करता इकडून तिकडे जायचं असतं, त्यांच्याकरता ती एसटी होती. आणि ते सगळं कशा प्रकारे त्याचा वापर झाला वगैरे वगैरे वगैरे, आणि काही काहींची काही भाषणं फारच लांबली, नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचारावरती रोग होता. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.